नमस्ते दोस्तों। जी हाँ, मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। जी हाँ, और मैं आपके लिए लेके आ रहा एक ऐसा विवाद। जी हाँ, रोहिंजन गांव। जी हाँ, जहाँ पे ये इस तरह से जो ये आप कुछ जो पेपर्स की क्लिप्स देख रहे हैं, ये वो अधिकृत पेपर हैं जो इन्होंने जमा कराए थे, जिनका कि हम जिक्र करने वाले हैं। जी हाँ, महात्रे परिवार। जी हाँ, इनकी जगह और उस पर अतिक्रमण, मैं तो ये कहूँगा, क्योंकि जिस हिसाब से पुलिस बल को वहाँ पे देखा गया, उस हिसाब से ऐसा लग रहा था जैसा कि आप देखेंगे कि कोई बहुत बड़ा क्रिमिनल है जिसे पकड़ने के लिए पुलिस वहाँ आई है। जी हाँ, ये कुछ झलकियाँ हम आपको दिखा रहे हैं उस ज़मीन की, उस भूखंड की। जी हाँ, जिस पर कि जेसीबी चला के रास्ता खोद के, ये आप देख सकते हैं कुछ पुलिस बल जो आप जी देख रहे हैं। जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी, और ये जो जगह है रोहिंजन गांव। जी हाँ, और यहाँ पे जो विवाद छिड़ा हुआ है वो विवाद है बिल्डर के बीच में और भूमि पुत्रों के बीच में। जी हाँ, वही ये एकदम क्लियर कट नोटिस बोर्ड जो वहाँ लगे हैं, ये ना ही पनवेल नगर निगम को दिखते हैं, ना ही वहाँ की पुलिस को दिखते हैं। जी हाँ, तलोजा पुलिस को। ये रहे वो लोग जो त्रस्त हैं, त्रासदी से त्रस्त हैं, भूमि पुत्र हैं। जी हाँ, भूमि पुत्र हैं। और जबरदस्तीने हायकोर्टाचे आदेश असताना सुद्धा महापालिकेला जागा ताबा जबरदस्तीने घेऊ नये आदेश असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री गणेश देशमुख साहेबांनी जबरदस्तीने माझ्या शेतातून नाला काढण्यासाठी जबरदस्तीने फोर्स पोलीस करून जागेवर ताबा घेत आहेत नाला काढून, आणि माझ्या जमिनीचं पूर्ण शेतीचं नुकसान करत आहेत। तुमचे पेपर वगैरे दाखवाल का सर? हे सगळे पेपर आहेत। हा, हे सर्व माझे पेपर आहे, हायकोर्टाची ऑर्डर आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी जिथून पूर्वीचा नाला होता, पूर्वीचा रस्ता येण्याच्या ऑर्डर मध्ये इनोनपुरी गावांना जाणारा पोच रस्ता सर्वे नंबर 86-1 मधून उपलब्ध रस्ता असताना तिथून पूर्ण रस्त्याचा बांधकाम करून आदिराज बिल्डरने तिथून ते नाला पूर्वीचा बंद केलेला आहे, आणि प्रत्यक्ष बिल्डिंग उभी केलेली आहे तिथून, आणि येण्या जाण्याचा रस्ता आणि नाल्याचा पूर्ण बंद करून ते पूर्ण विल्हेवाट लावून टाकलेले आहे आदिराज। पण तिथे माननीय आयुक्त साहेब कोणतीही कारवाई करत नाही, आणि लेखी कलेक्टरची बिल्डरची येण्याची ऑर्डर आहे माझ्यासोबत जवळ, त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे 86 मधून इनमपुरी येण्या जाण्यासाठी पोच रस्ता आहे उपलब्ध, तो रस्ता बंद केलेला आहे, पण जाणूनबुजून माझ्या शेतातून नाला काढलेला आहे। जरा आपण बघूया थोडासा चालून। हे आता आम्ही या साईडला चाललोय, बघा इथे जेसीबी चाललाय, आणि हे सगळे रस्ते तुम्ही बघू शकता। पूर्वीचा नाला होता ते बिल्डरने, हा रस्ता भी बंदलेला आहे येण्याच्या ऑर्डर मधून, ते आहे येण्याच्या ऑर्डर पेपरामध्ये बंद केला, आणि शेतकऱ्याचे जबरदस्ती नाला चालत आहे, हा रस्ता बंद केलेला आहे। यो नाही तो तिकडे, तो आप देख सकते हैं आदिराज बिल्डर की जो है भूमि माफिया, एक तरह से कहना चाहिए आदिराज बिल्डर। इतना बड़ा नाम, नाम बड़े और दर्शन खोटे। जी हाँ, लोगों के अधिकारों का हनन, मानव अधिकारों का हनन करना हो तो अधिराज बिल्डर से सीखिए। जी हाँ, अधिराज बिल्डर बदला नहीं देता नहीं, निव्वल पर्सन ठाकुर त्यांच्या कंपनीचं काम चालू आहे। सांगतोय का मी का भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे, भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे का यो, फक्त पैशाच्या पाठीशी आहे। याचं काम फक्त पैसे खायची काम, उरणमध्ये सर्व तसेच केले, इमानतलाची तशीच घरं उठवली, आता इथे तशी आमची पोटाची जमीन आहे, तशी या जमिनीवर परचंद ठाकूर यांच्याच मालकीच्या कंपनीचं काम चालू आहे। रामशेत कंपनी ठाकूर यांच्या इंट्रा कंपनीचं काम चालू असताना बी आमच्या इथे नाल्याचं, आणि पूर्णपणे यांचीच सत्ता असताना महापालिकामध्ये नाही, हेच लोक आमच्या जमिनीत हस्तांतरण करतात जबरदस्ती, आणि
बलजबरी करता ती लोक आणि कोणताही मोबदला नाही मोबदला नाही देतानी हायकोर्टाचा आदेश असताना ना सांगतात आमदार साहेब कमी भूमिपुत्रांच्या मागे तुम्ही भूमिपुत्रांचा कुठला भला करून दिला आम्हाला दाखवून दे बस आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू इथे आपल्या बरोबर जितेंद्र मडवी हे पनवेल महानगरपालिका मधून आलेले आहेत इथे साहेब काय बोलायचं आपल्याला पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्याची पनवेल महानगरपालिका ह्या लोकांचं काय म्हणणं आहे गाववाल्याचं म्हणणं आहे भूमिपुत्राचं म्हणणं आहे की त्यांच्या हक्काचं आणि त्यांची जमीन आहे त्यांना काय नोटीस नाही बजावली काय नाही त्यांच्याकडे सगळे पेपर आहेत पेपर दाखवत आहेत हो त्यांना नोटीस दिलेली आहे यापूर्वी का या तुमच्या जागेतून पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्था करू शकता केलेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिका करते पण साहेब तुम्ही मला एक सांगा महानगरपालिका एवढे पोलीस बंदोबस्त घेऊन तुम्ही येता असं वाटतंय की इथे डी कंपनीचा कोणतरी गँगस्टर लपलेला आहे एवढे पोलीस बंदोबस्त घेऊन तुम्ही येता असं काही नाही मग एवढा पोलीस कशाला पाहिजे एक पोलीस बस झाला ना तुमच्या बरोबर तुमच्याकडे आदेश आहे तुमच्यावरती कोण हात उचलणार पोलीस प्रशासन आमची मदत करत आहे पण साहेब तुमच्यावरती कोण हात उचलणार तुम्ही एवढी पोलीस घेऊन येतात एवढी पोलीस म्हणजे असं वाटतं इथे गन मशीन चालू आहे साहेब दोघांची जिम्मेदारी आहे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आपत्ती व्यवस्थेमध्ये काम करत साहेब पोलीस प्रशासन आम्हाला पण माहितीये जेव्हा तुमचा नियम आहे ना तर तुम्ही एक पोलीस घ्या दोन पोलीस घ्या जास्त म्हणजे जास्त दोन पोलीस घ्या तुमच्यावरती कोण हात उचलणार एक्स्ट्रा पोलीस येऊन जर काम करत असतील एक्स्ट्रा पोलीस इथेच सगळे पोलीस लागली बाकीचे इथे कुठे क्राईम झाला तर तू दुसऱ्याकडे क्राईम झाला तर कुठे कुठे जाणार सगळे पोलीस इथेच आहे स्वतः आहे तेच म्हणतो मी सगळे इथे उभे आहेत कुठे चोरी झाली क्राईम झाला मर्डर झाला तर तुमच्या हे नाल्यामध्ये आहे ना पोलीस प्रशासन सज्ज आहे कुठे सज्ज आहे पोलीस स्टेशनला क्राईम झालं तर तुम्ही करू शकता कम्प्लेंट ठीक आहे म्हात्रे साहेबांचं असं म्हणणं आहे की हे PIL आणि क्रिमिनल केस दाखल करणाऱ्याचं काय काय आपलं म्हणणं आहे आमच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा घेऊन आणि हायकोर्टाचे आदेश असताना कोणत्याही पालिकेने ताबा घेऊ नये जबरदस्तीने पोलीस पाटा कमिशनर साहेबांच्या आदेशाने आणि वरिष्ठ पोलीस सोनावणे साहेबांना बंदोबस्त घेऊन माझ्या जमिनीवर महापालिकेने ताबा घेत आहेत आणि जबरदस्तीने नाल्याचा काम चालू केलेला आहे यासाठी मी सोमवारी रिट पिटिशन दाखल करणार आदिराज बिल्डर्सच्या विरुद्ध आणि तलुजा पोलीस स्टेशनच्या CNRPI सोनावणे साहेब आणि जे आहेत त्यांना पार्टी करणार मी हायकोर्टात सोमवारी मी केशव शिपत रुपेकर रानोड कुटारे एकटपारा रोहिणी ग्रामपंचायती इथे आपली महानगरपालिका ही अतिक्रमण करत आमच्या शेतीमध्ये कारण माझी 15 एकर जमीन बाजूला आहे त्याच्यातूनच पाणी जातो तो नाला बी कारण जर ते 15 एकर याच्यामधून आता नाला काढला तर माझी जमीन तरी सुखी राहील ते ऐकत नाही अधिकारी त्यांना काय करायचं तुमचे आता सुद्धा मशीन त्या साईडला लावलेली आहे जर ते या नाला जर तो दुसरा काढला तर माझ्या शेतात बिलकुल पाणी जाणार नाही आणि शेती माझी मारून ट्रॅक्टर न्यायला रस्ता ठेवला नाही ट्रॅक्टर मी मध्ये ठेवला आहे छोटा मेटा 15 एकर मध्ये जमीन लिहिले जाणार ते रस्ता तो बी बंद केला आहे आता ऐकत नाही आदिराज हे बघा आता हे आमदार साहेब कोणच फोन उचलत नाही आमचा काहीच करत नाही काय करता आम्ही आमदाराचं काम हा ॲक्च्युली काम प्रशांती ठाकूरचा आहे मात्रे ठाकूर कंपनीचा आणि याही तर आता अतिक्रम केला आम्ही शेतकऱ्यात आम्ही मत देऊन आम्ही करणार काय आम्ही मतयानच देतो ना आमच्याच जमिनी खातात आता याचा काय मोबदला नाही काहीच नाही आता ॲक्च्युली नाले प्यारळीजवळ कुठे झाला 4 किलोमीटर पुढे आणि ते डोंगराचे नाले पूर्ण फिरून आमच्या इथं आणतात घरासमोर हे सांगतात जर जीवे हत्या झाली तर शेतकऱ्यांनी बघा एक बिल्डिंग ही शेतकऱ्यांनी बांधितलं का बिल्डरही बांधितलं ना आमचा ॲक्च्युली इथं नाला आहेच नाही आमचे पर्याय आमची शेती पिकण्याबद्दल पर्याय हे मोठ्या याच्यावर बिल्डिंग बांधली आदिराजनी जो मोठा नाला होता याच्यावर आदिराजनी बिल्डिंग तिकडं प्यारळीजवळ बिल्डिंग बांधली ते नाले इकडे फिरवलेत डोंगराचे ना आमच्या आम्हालाही दमदाटी चालू आहे काय कर आता माझी तुम्ही थोडीशी आमच्या शेतामध्ये बघा त्याला जर नाला काढला शेती पिकणार नाही 15 एक ना आम्ही अर्ज करून सुद्धा आमचं मान्य नाही कुठलंच मान्य करत नाही यांचं हेच चालवतात हे सांगता आयुक्त्याला भेटा याला भेटा आम्ही कोणाला भेटणार आमचं त्या दिवशी मी आपल्या पोलीस स्टेशनला मला महानगरपालिकेनं अर्ज दिला तो मी अर्ज याच्याकडून लिहून घेतला ना अर्ज घेऊन गेलो 1 घंटा उभा राहिलो कुणीच माझा अर्ज मला तो याच्यामध्ये पोस्टामध्ये टाकावा लागला मला कोणाला हे नाही करा आम्हाला कोण बघायचं शेतकऱ्यांना मूल शेतकऱ्यांना कोण बघतच नाही सामान्य माणसाला फक्त बिल्डर पैसे देतात तिथंच नाचता तुम्ही
आम्ही काय करता एक्चुअली या नाल्याची गरज काय कुठल्या गावाला गरज आहे काय हे बिल्डिंग साठी सर्व चाललंय बिल्डर साठी महापूर पैसा घेतात आणि वाट लावून ठेवले यांची गरिबांची आता हे इतर नाला म्हणजे आमची घरं पूर्ण आता तो एवढा मोठा नाला काढला छोटी छोटी मुलं आहेत हे याच्यात जर कोण बुडला जीवताने झालं मग ते आमच्यावर यायची खाणायचं याही जीवित आणि शेतकरी ही पद्धत कुठली आहे।